जय जिजाऊ, आज मी आपल्याशी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित सत्यशोधक चित्रपट हा 5 जानेवारीला येतोय या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. या देशाची राज्यघटना जी आहे तिच्या प्रीएम्बलमध्ये समता, बंधुता, न्याय आणि स्वतंत्र ही जी तत्व आलेली आहेत ही आली कुठून? या देशाचं ब्रीद वाक्य जे आहे सत्यमेव जयते हे आलं कुठून? तर हे जर समजून घ्यायचं असेल तर सत्यशोधक चित्रपट पाहायला पाहिजे. कारण सत्याचा आग्रह धरणारा या भारतातला पहिला व्यक्ती महात्मा ज्योतिबा फुले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले 3 गुरु सांगतात, त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध आणि संत कबीर. महात्मा फुलेंच्या सामाजिक चळवळीमुळे, मग स्त्रियांच्या शिक्षणाचा विषय असेल, अस्पृश्यांच्या शिक्षणाचा विषय असेल, अस्पृश्यता निवारणेचा विषय असेल, आपल्याला शाळेमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्यांसाठी आपल्या घरातला हौद मोकळा केला ही गोष्ट आपण लहानपणीच ऐकलेली आहे. सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिकवलं ही गोष्ट पण आपण ऐकलेली आहे. पण याच्या पलीकडं महात्मा ज्योतिबा फुले एक मोठं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी या देशाच्या समाजकारणाला, राजकारणाला आकार दिला. हे पाहायचं असेल तर देशाच्या संसदेच्या बाहेर महात्मा ज्योतिबा फुलेंचा मोठा पुतळा आहे. मुंबईला संसद आहे, विधानमंडळ आहे, त्याच्या बाहेर महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आहे. कारण ते सत्याचा आग्रह धरतात. त्यांनी या देशातल्या धर्मव्यवस्थेने जे शोषण केलेलं आहे, जे हक्क अधिकार नाकारले, शूद्रवर्णाच्या लोकांना हीन, अत्यंत दारिद्र्याची वागणूक दिलेली, याच्यावर पहिले प्रहार केले. आणि यामुळं महात्मा फुलेंच्या चळवळीमुळे ती चळवळ म्हणजे सत्यशोधक चळवळ. आम्हाला आज शिक्षणाचा हक्क मिळाला, आम्हाला न्यायी भूमिका मिळाली, आम्हाला आज प्रगती करता आली, याचं कारण महात्मा ज्योतिबा फुले. आणि हा विचार म्हणजे काय? तर सत्यशोधक विचार. आणि सत्यशोधक विचार याच्याबद्दल सत्याचा ते पुरस्कार करतात. सत्य माझे माहेर, सत्य सगळ्यांचा आधार, असा अखंड ते म्हणतात. मला नेहमी कौतुक वाटतं की डॉक्टर बाबा आढाव महात्मा ज्योतिबा फुलेंचा सत्याचा हा अखंड नेहमी म्हणतात की सगळ्याचा आधार सत्य असला पाहिजे. आणि महात्मा फुले यांचा सगळा जो विचार आहे तो कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही, तर महात्मा फुले हे मानवताचा आग्रह धरतात, मानवतेचा. आणि मग महात्मा ज्योतिबा फुले नंतर शाहू महाराज येतात, शाहू महाराजांनंतर बाबासाहेब आंबेडकर येतात, विठ्ठल रामजी शिंदे आहेत, असंख्य नावं घेता येतील चळवळीमध्ये, ज्यांच्यामुळं आज स्वतंत्र भारतामध्ये आम्हाला हे सगळे हक्क अधिकार मिळाले. मला असं वाटतं की बहुजन समाजातल्या सगळ्या स्त्री, पुरुष, तरुण, तरुणी सगळ्यांनी हा पिक्चर पाहायला पाहिजे. कारण एखादं पुस्तक वाचणं, एखादी कादंबरी वाचणं हे अवघड नाहीये, परंतु प्रत्यक्ष आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर अत्यंत असा दर्जेदार चित्रपट सहजपणे महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ सांगत सांगत, महात्मा फुलेंचा त्यांच्या जीवनातला संघर्ष, अगदी त्यावेळेच्या समाज व्यवस्थेबरोबर ते कुटुंबामध्ये सुद्धा त्यांना संघर्ष करायला लागला, परंतु या महात्मा फुलेंना खऱ्या अर्थाने बहुजन समाजातले लोक अजून किती जाणतात आणि किती मानतात हा माझ्या समोर एक प्रश्न आहे. आणि सत्यशोधक चित्रपटांनी अत्यंत चांगल्या प्रकारे न्यायी भूमिका घेतलेली आहे. आणि महात्मा फुलेंचं खरं चरित्र, त्यांचा इतिहास, त्यांचं कार्य समाजापुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे प्रतिबिंब आहे समाजातल्या चळवळीचं. आज मला विनंती करावी वाटते सगळ्यांना की आपण चित्रपटात ग्रहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहायलाच पाहिजे. याचं कारण असं आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंमुळं आज आपलं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. आपण जे आज आहोत, स्वतंत्र भारतामध्ये आहोत. मी आपल्याला पहिल्यांदा सांगितलं की ब्रीद वाक्य सत्यमेव जयते हे महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीतून आलं. त्यांच्यामुळं प्रीएम्बलचं पहिलं पान उघडलं की समता त्यांच्यामुळे आली. बंधुत्वाचा विचार हा शाहू महाराजांनी दिला, बाबासाहेबांनी न्याय दिला,
ही चळवळच महात्मा फुलेंपासून सुरू होती. म्हणून या देशाच्या राज्यघटनेतील तत्वापासून ते प्रत्येक नागरिकाला मानवतेचा अधिकार मिळावा, न्याय मिळावा अशा भूमिकेतनं वावरलेले महात्मा ज्योतिबा फुले शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांचा आक्रमकपणा किंवा त्यांचं सत्य मानण्याचा आग्रह, त्यांचे मित्र जवळचे सहकारी सुद्धा तुटले, परंतु महात्मा फुले तुटले नाही. त्यांच्यानंतर सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा सत्यशोधक चळवळ पुढे चालवली. गंमत अशी आहे की सत्यशोधक विचारसरणी मांडत असताना सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक लिहित असताना महात्मा ज्योतिबा फुलेंना अर्धांग वायूचा झटका आला. उजव्या हाताने त्यांना लिहिता येत नव्हतं, तर या माणसाने डाव्या हाताने लिहायला शिकले आणि सार्वजनिक सत्यधर्माची संहिता लिहिली, जी पुढे सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांनी पुढे चालवली. आणि म्हणून मला असं वाटतं, सत्यशोधक विचार समजून घ्यायचे असतील, महात्मा ज्योतिबा फुले समजून घ्यायचे असतील, अगदी या देशातली शोषण व्यवस्था जरी समजून घ्यायची असेल, तर आपल्याला नक्कीच सत्यशोधक चित्रपट पाहायलाच पाहिजे. तो आजच्या तारखेला सगळ्यात सोपा मार्ग आहे. आपण कथा, कादंबऱ्या, चित्रपट, नाटक, सिरियल याच्या माध्यमातूनच आता आपण सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. मला सर्व प्रेक्षकांना, सगळं मित्रमंडळींना, सगळ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की हा चित्रपट अप्रतिम चित्रपट आहे, तो प्रेक्षकरामध्ये जाऊन पाहावा अशी माझी विनंती आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.